सगळ्यांना नमस्कार. तर आम्ही चाललो होतो इथं आमच्या इथं शेजारी, त्यांची मुलीची डिलेवरी झाली होती बा बागायसाठी, आणि आम्ही शापूची भाजी टाकली होती हका ह्याच्यात नारळाच्या आणि आंब्याच्या मध्ये दिसते का हका ही वाटाण्याची वाटाणं लावल्यात असं हका ही आणि ही शापूची भाजी हका अशी तिकडं आणि इकडं पण लावली बघा कसं काय छान वाटाणं आल्यात आमचं कडन असं आणि झेंडू पण फुलायला लागलाय. इकडं नारळाची झाड आहेत का ग, लवकर ये पुढं जातो आम्ही. आणि नारळाची झाड आहेत, आंब्याची झाड आहेत आणि छानपैकी अशी शापूची भाजी आली तर म्हणलं चला चाललं जगा जाता. शापू बरीचशी घरात होती गेल्या वर्षी आणलेली, त्याच्यावर पाऊसच नाही ना पडला ना, मग डायरेक्ट पाऊस पडला की होता मग अशी शापूची भाजी लावली आहे. कशी वाटते बघा कसं शेतकरी म्हणलं की काय नाही काय सारखं जुगाड चालू करावं लागतं आणि घरचं मंडई नसली ना की लय अवघड होतं, मग सारखं मंडईला जात नाही ती. मग भाजी काय बा बटाट्याशिवार डाळीशिवार काय भाजी करायला हेच नाही. होय आली का टमाटे घेऊन तसली चुनुरी टमाटे ती, एवढीशी टमाटे आहे ती, इतकी टमाटे येते त्याला हक पुरी लगेच ते टमाटे घेऊन येते ती हो आणि घालणं छान लागते ती टमाटे. दोन दिवस झालं घराचं काम बंद आहे तर म्हटलं चला बाळाला यावं भेटून, बरं दिवस झालं जाईन जाईन म्हणते पण काय जाया होय ना. होय अश्विने रोज घरा शेजारीच आहे, इकडं आमचं घर आहे आणि त्यांचा होका त्या नारळा दिसतात ना तिथं घर आहे. पण चला जाऊन यावं, गावात पण मस्त वाढायला लागले आता वाईस बरं वाटायला लागलं का तर गयांना वाईस प्रत्येक मुख्या चित्रा म्हणला कसं खायलाही आज लागतं ना. ऊस ही म्हटलं की सगळ्याचं तीच आहे, सगळ्यांच्या घरी जनावर असतात ती शेरडं करडं गाय असतात म्हशी, त्याच्यामुळं घरचं खाया ऊस किंवा ही किती दिवस लागतं असं चरायला ही असल्यावर बरं असतं. मग असं झालं आहे बघा आता चरायला, काल काय पाऊस नाही आला पण आज काय माहीत नाही येतोय का काय. होय अश्विनी येईल ना. तर आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय बाय सगळ्यांना. पुरी ही सगळी चालल्यात ह्यापाशी सगळे लंपाट चाललंय. हो हो.